पुण्यामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि आता अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपलाय, त्यामुळे मूर्तीशाळांमधली लगबग सुद्धा वाढली आहे. रत्नागिरीसुद्धा मूर्ती घडवण्याचं काम आता जवळपास पूर्ण झालंय. रंगकामाची लगबग मूर्तीशाळांमध्ये सुरू आहे. रत्नागिरीमधील आशुतोष कोतवडेकर यांच्या मूर्तीशाळेमधून या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण. कोकणात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. काही दिवसांवरच येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाला आता संपूर्ण कोकणातील गणेश चित्र शाळेमध्ये लगबग होताना दिसून येत आहे. मूर्तीकार विविध प्रकारचे कलाकुसरी, त्यामध्ये रेखीव काम असे, कोरीव काम, त्या पद्धतीने कलर काढणे अशा विविध कामामध्ये व्यस्त झालेले दिसून येत आहेत. आपण रत्नागिरीतील कोतवडेकर यांच्या गणेश चित्र शाळेमध्ये आहोत. या गणेश चित्र शाळेला गेले अनेक वर्षाची परंपरा आहे. रत्नागिरीतील विविध गावातील नागरिक या ठिकाणी गणेश मूर्ती घेण्यासाठी येत असा. आपल्यासोबत युवा मूर्तीकार आशुतोष कोतवडेकर आहे. आशुतोष, काय सांगशील, काही दिवसच बाकी आहेत, अंतिम टप्प्यामध्ये काम आलेलं आहे, किती टक्क्यामध्ये आता काम पूर्णपणे झालेलं आहे? 90% काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे आणि शेवटचं सोनेरी आणि अरेखणीचं काम बाकी आहे, ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. 200-225 लोकल मूर्त्या असतात आपल्याकडे आणि रत्नागिरी जिल्ह्याभर साधारणतः 1000-1500 मूर्त्या जात असतात. विशेष ह्या गणेश चित्रशाळेचं एक वैशिष्ट्य आहे की लाल मातीच्या या ठिकाणी मातीपासून ह्या मूर्त्या घडवल्या जातात, काय सांगशील याबाबतीत? आपल्याकडे साधारणतः 90-95% लाल मातीच्याच मूर्त्या असतात आणि आपल्या या मूर्त्या आपण जिल्हाभरात मूर्तीकारांना देत असतो. हो, पर्यावरणाचं संरक्षण होतच आहे. मूर्ती विरघळण्यास लाल मातीमुळे POP-पेक्षा लवकर विरघळतात, त्यामुळे साधारण सध्या बालमूर्तीचा एक ट्रेंड आलेला आहे, तो सध्या जास्त चालू आहे. तसेच मुंबईतल्या काही मूर्त्या आहेत, त्यांचा सुद्धा ट्रेंड आलेला आहे, तो इथे त्यांची मागणी आहे. आपापली आवड जोपासावी आणि जेवढं काही आपल्या मातृभूमीला मातृभूमीसाठी काही करता येईल आणि तिथे राहून जेवढं करता येईल तेवढं निश्चितच चांगलं होईल. राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी.